आबांना अभिवादन करण्यासाठी एक कविता सादर करतो. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आर आर आबांसाठी स्वतः केलेली कविता. कुणाला यामध्ये राजकीय वासी, कुणाला यामध्ये स्वच्छपणे कार्यकर्त्याची भावना जाणवेल, ही एक प्रामाणिक अभिवादन आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आलेल्या कार्यकर्त्याचं. स्वर्गीय आबांना आबा तुमची आठवण येते. कवितेचं नाव आहे बाबा तुमची आठवण येते. जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पवार साहेबांच्या आशीर्वादानं एवढी मोठी संधी मिळते, तेव्हा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मापदंड असणाऱ्या आबा तुमची आठवण येते. जेव्हा राजकीय आबळ दाटून येतं आणि लखलखणाऱ्या विजेची कमतरता भासते, जेव्हा राजकीय आबळ दाटून येतं आणि लखलखणाऱ्या विजेची कमतरता भासते, तेव्हा विरोधातही वीज होऊन कडाडणाऱ्या आबा तुमची आठवण येते. जेव्हा सरकारचा नाकर्तेपणा झाकायला खोटं बोलत निलाद्री यात्रा निघते, तेव्हा सरकारच्या निष्क्रियतेवर आसूड ओढणाऱ्या आबा तुमची आठवण येते. जेव्हा पोलीस भरतीसाठी धावून धावून महाराष्ट्रातली तरुणाई दमते, जेव्हा पोलीस भरतीसाठी धावून धावून महाराष्ट्रातली तरुणाई दमते, तेव्हा 5 वर्षात 65,000 पोलीस भरती करणाऱ्या आबा तुमची आठवण येते. जेव्हा डान्स बारची छमछम पुन्हा कानावर येते, जेव्हा डान्स बारची छमछम पुन्हा कानावर येते आणि तरुणाई बर्बाद करायला सरकारच पुढे सरसावते, तेव्हा आया बहिणींचा आक्रोश ऐकून डान्स बार बंदी करणाऱ्या आबा खरोखर तुमची आठवण येते. जेव्हा कोपर्डीची जालन्याची भगिनी अगदी 3 वर्षाची चिमुरडी सुद्धा वासनांधांची शिकार होते, तेव्हा कोपरा पासून ठोपरा पर्यंत सोलवटण्याची धमक असणाऱ्या आबा तुमची आठवण येते. जेव्हा गृहमंत्रीपद असूनही महाराष्ट्राची उपराजधानी महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल होते, तेव्हा स्वतःहून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मागणाऱ्या आबा तुमची आठवण येते. जेव्हा महापुरात सेल्फी काढणाऱ्या पूरग्रस्तांना एक गप म्हणणाऱ्या मंत्री महोदयांची किळस येते, तेव्हा 2005 महापुरात जनतेसोबत खंबीरपणे उभ्या टाकणाऱ्या आबा तुमची आठवण येते. जेव्हा 8-8 दिवस महाराष्ट्रातील जनता पुराच्या विळख्यात सापडते, तेव्हा अलमट्टीचे दरवाजे उघडा नाही तर अलमट्टी उडवून देऊ म्हणून कडाडणाऱ्या आबा तुमची आठवण येते. जेव्हा 90,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप होऊनही क्लीन चीट देणाऱ्या नेत्यांची कीव येते, तेव्हा एका वक्तव्यापायी राजीनामा देऊन टाकणाऱ्या आबा खरोखर तुमची आठवण येते. जेव्हा सत्ता पद मिळूनही संघर्षाच्या वेळी साथ सोडणाऱ्यांची जंत्री दिसते, जेव्हा सत्ता पद मिळूनही संघर्षाच्या वेळी साथ सोडणाऱ्यांची जंत्री दिसते, तेव्हा शरद पवार नावाचा विचार महाराष्ट्रात गरजणाऱ्या वाघा आबा तुमची आठवण येते. पण ही आठवण डोळे पाणावण्यासाठी नाही, पण ही आठवण डोळे पाणावण्यासाठी नाही, धाय मोकळून रडण्यासाठी नाही, ही आठवण आहे पुन्हा मशाली पेटवण्यासाठी, पुन्हा संघर्षाची वाट तुडवण्यासाठी, पुन्हा राष्ट्रवादीचा बुलंद आवाज महाराष्ट्रात घुमवण्यासाठी. नसाल शरीराने आबा तरी विचाराने तुम्ही आहात, नसाल शरीराने आबा तरी विचाराने तुम्ही आहात, कर्तृत्वाने आहात, प्रेरणेने आहात, आणि म्हणूनच आज लढताना पदोपदी आबा तुमची आठवण येते, आबा तुमची आठवण येते.